उल्हासनगरवरून ट्रेन पकडली आणि आता आपण जातोय चर्चगेटला. चर्चगेट स्टेशनचा बाहेरचा नजारा मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण आलोय मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची मॅच बघायला. ही मॅच वानखेडे स्टेडियमवर आहे. इथे काही फॅन्स आहेत, आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन करणार आहोत, तसंच आतमध्ये काय घडतंय हेही दाखवणार आहोत. आपण जातो वानखेडे स्टेडियमच्या दिशेने. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची मॅच आहे, ती मॅच बघण्यासाठी आपण जातोय. सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आता आपण मैदानाच्या आत जातोय. सगळीकडे कसं मुंबई इंडियन्सचं निळं निळं वादळ झालंय. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना इतकी लहान मुलं कशासाठी, तर या मॅचसाठी मुंबई इंडियन्सने शाळेकरी मुलांना बोलवलं होतं मॅच बघण्यासाठी. हे आहे बाळासाहेब ठाकरे प्रेस बॉक्स, इथेच आपण जाऊन मॅच बघणार आहोत. आता वानखेडे स्टेडियमचा नजारा. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची टीम मैदानात उतरली आहे. रोहित आणि ईशान किशन बॅटिंग करण्यासाठी आले. प्रत्येकांचं स्वप्न असतं रोहितला लाईव्ह खेळताना पाहायचं, माझंही ते स्वप्न होतं, ते पूर्ण झालं. स्क्रीनवर दिसतोय तो बॅट्समॅन, यापुढे नाव लक्षात ठेवा, मारियो शेफर्ड. नॉर्खेला असला तुटला येणार लागच्या ओव्हर मध्ये. लागच्या बॉलवर त्याने थेट मैदानाबाहेर. मुंबईने 20 ओव्हर्समध्ये 234 रन्स केले होते. शेफर्डची इनिंग बघून सचिन तेंडुलकरनेही त्याचं कौतुक केलं होतं. पडला पडला वाचला. भजन सिंगजी पाय वायरमध्ये अडकले होते. 235 रन्सचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीची टीम ग्राउंडवर आली होती. जसप्रीत बुमरा ही मॅच आपण प्रेस बॉक्स मधून पाहतोय. प्रेस बॉक्स एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता. रिप्लेसिंग जेरार्ड कोडजे. कोडजे फर्स्ट स्पेल 1 ओव्हर बाजूला 7 रन. या युवा बॅट्समनने जसप्रीत बुमराला मागे बाउंड्री मारली. त्यानंतर पुढच्याच बॉलवर आपला एक्सपिरियन्स दाखवत बुमराने त्याला आउट केला. आणि हा टीम डेव्हिडने घेतलेला कॅच. हा मुंबईचा विनिंग मुमेंट. 3 मॅच नंतर पहिलीच मुंबईने मॅच जिंकली. रोहितनेच वानखेडे स्टेडियम मध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला होता. Thank you.
मॅच जिंकल्यानंतर दोन्ही टीमचे प्लेयर्स हात मिळवत होते एकमेकांसोबत. हा जरा स्पेशल मुमेंट होता, कारण मुंबईची पूर्ण टीम आणि मालक नीता अंबानी यांनी संपूर्ण स्टेडियमचे प्रदक्षिणा घातले. जे फॅन्स आले होते मॅच बघायला आणि जे शाळेकरी मुलं आले होते त्यांचं त्यांनी अभिवादन केलं. आणि हा मुंबईचा पहिलाच विजय होता, त्यामुळे हा विजय जरा स्पेशल होता. सर्व होते, त्यात रोहित शर्माला तुम्ही पाहू शकता, लसित मलिंगा दिसतोय, सचिन तेंडुलकर होते आणि नीता अंबानी सुद्धा होते. या भाऊना तुम्ही कसं विसरू शकता, शेफर्ड भाऊ नॉर्केला एकाच ओव्हरमध्ये 32 रन्स मारले भाऊने. प्रेसमध्ये बोलताना त्याने त्याचा अनुभव सांगितला आणि इथेच त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधीही मला मिळाली. त्यानंतर त्याला लिफ्टपर्यंत सोडून आई आलो. आता मॅच झाली आहे, आता घरी जायची वेळ झाली आहे. स्टेडियमच्या बाहेरचा नजारा, तिथून आता मी मरीन ड्राईव्हला जाणार, तिथे निवांत बसणार आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण पाहिले मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅच. आधी गुजरात, मग हैदराबाद, त्यानंतर राजस्थान. बॅक टू बॅक 3 पराभवानंतर मुंबईने दिल्ली विरुद्ध दमदार कमबॅक केलाय. मुंबईचा या हंगामातील पहिला विजय. या मॅचबद्दल बोलायचं झालं तर मुंबईने टॉस गमावला, त्यानंतर मुंबईची टीम बॅटिंग करायला आली. सुरुवातीला रोहित आणि ईशान किशन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर टीम डेव्हिड आणि हार्दिक पांड्याने मिळून डाव सांभाळला आणि शेवटी शेफर्डचा शो पाहायला मिळाला. त्याने नॉर्क्याच्या एकाच ओव्हरमध्ये 32 रन्स कुटल्या आणि इथूनच मॅच फिरली आणि तीच दिल्लीला महागात पडली. मुंबईची पुढची मॅच आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होणार आहे आणि ही मॅच देखील मुंबईमध्येच होणार आहे. या मॅचला देखील आपण येणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.